नमस्कार, फूडी कॉर्नरवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्या जाऊबाई व ननंदबाई आपल्यासाठी काही खास डिशेस बनवतात आहे. चला त्यांच्याबरोबर शिकूया ह्या तीन रेसिपीज ज्या त्यांनी बनवलेल्या आहेत. चवळी बटाटा रस्सा भाजी, वांग्याच भरलेले वांगे व मुगाची डाळ. चला जाऊया किचनकडे. हे तुम्ही काय बनवताय? वांग्याचं भरताचं साहित्य आहे. काय आहे? कांदा, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट आणि घाटी मसाला. घाटी मसाला त्याने टेस्टी होतो. आपलं त्या कांदा फ्राय करा. गरम मसाला हो, गरम मसाला अख्खा टाका. कढई ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलेले आहे. आता इन्ग्रेडियंट हिंग कांदा तेलामध्ये मस्त फ्राय केला जात आहे. बघू शकता तुम्ही, अगदी लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करा. कांदा सर्व वांग्यामध्ये मसाला मस्त भरून झालेला आहे. आता इथे कांदा आपला भाजत आलेला आहे, त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकण्यात आलेली आहे व तिला सुद्धा कांद्यासोबत मस्त फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, हळद वगैरे टाकायची. फक्त मिरची पावडर टाकलेली आहे कारण वांगी भरताना त्यामध्ये ऑलरेडी मिरची पावडर टाकलेली आहे. बाकी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मग ही वांगी अशी साईडला ठेवायची, वाफायची आणि नंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा. ते नंतर ह्या वाफेवर तुम्ही ठेवून टाकणार. उरलेला मसाला असा त्यामध्ये टाकून द्यायचा. हे मसाल्याचं भांडं धुवून त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. ताटामध्ये जे आपण पाणी ओतलेलं आहे ते पाणी जसजसं गरम होईल तसतसं ह्या वांग्यामध्ये थोडं थोडं घालत जावा. एकदम घालू नका, अगदी थोडं थोडं घालत जा. जसजसं पाणी गरम होईल ते वांग्यामध्ये सोडत जायचं असतं. तर बघू शकता तुम्ही, आता हे पाणी गरम झालं की त्यामध्ये ओतण्यात येईल. वांग्याला मस्त पाणी सुकलेलं आहे. काय झालं? हिरवी मिरची आहे. बापरे, हिरवी मिरची आहे. हो, हिरवी शिजत आली ना. हा, वांगी शिजत आलीस ना. आता परत त्यामध्ये गरम पाणी जास्त नाही टाकायचं. राहू दे बापरे. बटाटे चिरून देऊ का? मी करते ना. हे भाजेपर्यंत होतात माझे डबा आहे ना. पुढे साहेब बघता, मोठा मोठा कांदा कापून भाजून घेणार. खडा मसाला टाकला ना आणि त्याच्यानंतर तुम्ही कांदा टाकला. अच्छा, कांदा टाकून तो फ्राय केला. म्हणजे तेलामध्ये कुठला कुठला खडा मसाला वापरला? मिरे, लवंग, दालचिनी आणि थोडी छोटी वेलची आणि तेजपत्ता. इथे आपण अर्धा किलो चवळी घेतलेली आहे, तसंच आपण चार बटाटे घेतलेले आहेत व चार टमाटर घेतलेले आहेत. तसंच आपण इथे चार कांदेसुद्धा कापून घेतलेले आहेत मोठे. आता हे सर्व जेवण जे होत आहे ते 10-15 लोकांसाठी होत आहे. कांदा भाजताना थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर ह्यामध्ये टाकण्यात आलेली आहे जेणेकरून कांदा पटकन भाजून होईल लालसर असा. ही टीप कांद्यामध्ये आतापर्यंत तुम्ही नुसती मीठ टाकत आला असाल कांदा लवकर भाजण्यासाठी, पण ह्यांनी आपल्यासाठी नवीन टीप दिलेली आहे की कांदा भाजताना थोडीशी साखरही घाला म्हणजे कांदा लवकर भाजण्यात येईल. बरोबर, लवकर लालसर होती. आपले टमाटर चिरून झालेले आहेत. टाकते थोडं मीठ. अच्छा, ठीक आहे. बघा, घालते. हे अद्रक आहे ना आणि हे लसूण आहे ना.
बस हिरवी मिरची तिखट आहे का? थोडस झणझणीत वरण आहे ना ग. आता हिचे काय बनवताय? चवळी थोडस डाळ उकरलं नाही ना, भिजत नाही ते मी करेल. ह्या भाजीमध्ये दही 3 चम्मच टाकण्यात आलेले आहेत व बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि तिला हलवून घेतलेली आहे ना. आता भिजवलेली चवळी आहे, रात्रभर भिजत टाकलेली होती. मिक्स करून देतात आहे. गरम मसाला गरम टाकलेलं चवीनुसार मीठ चवीनुसार नंतर बघता येईल ना. गरम मसाला विकत आणलेला आहे, बाकी घरी आहे. धनिया पावडर पण घरचीच आहे आणि हळद बिळद सगळं. आता पाणी टाकून घेतलं. थोडी लाल मिर्च पावडर अगदी ह्यालाच टाकायला पाहिजे. हो हो, म्हणजे काय सकाळीच. तिखा लाल, काश्मीरी तिखा लाल, रेड चिली पावडर. काय ह्याच्यामध्ये शेंगदाणा खोबरं वगैरे काय टाकणार? काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त कांदा टोमॅटो, फक्त कांदा टोमॅटो. की झाली रेसिपी आपली तयार ना, चवळी बटाट्याची रेसिपी. किती वेळ शिजवणार? 2-3 शिट्ट्या द्यायच्या. 2-3 शिट्ट्या. आणि बघा जो वास किती सुंदर येतोय. फक्त शिजवून घेऊ दे मग. नुसतं हळद मीठ टाकून डाळ शिजवून घेणार. अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतलेली आहे. आणि असं तूप टाकल्यावरून आणि कोथिंबीर टाकायची. चिचायला नाही आहे का उकळी? आहे ना. अशा पद्धतीने आपली मुगाची डाळ सुद्धा तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या चावीने बनवलेल्या ह्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. आणि ह्या रेसिपी नक्की करून बघा. बाय.